सरकार वाचवण्यासाठी वेगळं काही घडतंय का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. मोदी आणि सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या भेटीनंतर राऊतांकडून शंका उपस्थित करण्यात आली आहे. शिवसेना राष्ट्रवादी संपवण्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय. चंद्रचूडांसारखी व्यक्ती त्या पदावर असताना 3 वर्ष एक बेकायदेशीर सरकार बसवलं जात आहे. घटनाबाह्य पद्धतीनं सरकार पाडलं जात आहे. हे सरकार घटनाबाह्य आहे असं स्वतः सरन्यायाधीश वारंवार सांगत राहिले, तरीही निर्णय आणि निकाल होत नाही. ते निवृत्तीला आले आणि काल त्यांच्या घरी प्रधानमंत्री पोहोचले. त्याच्यामुळे ह्याच्यामागे काही वेगळं काय घडतंय का हे सरकार वाचवण्यासाठी किंवा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेससारखे महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष हे पूर्णपणे खतम करायचे आणि त्याची त्यासाठी न्यायालयाची मदत घेतली जाते का, या लोकांच्या मनातल्या शंका काल घट्ट झाल्या, पक्क्या झाल्या.